सरकारने ठरवलंय काय? कुणीच दोषी नाहीये. ही वेळ कुणी ठरवली? त्यामध्ये राजकीय दबाव होता का नाही? तुम्ही मुख्यमंत्री असताना झालेल्या घटनांचीही आपण माहिती देऊ, म्हणजे तुमच्या लक्षात अतिशय स्पष्टपणे येईल. त्यांनी राजकारण करायचं आणि उत्तर देताना मात्र अशा पद्धतीने उठायचं ऐकायचं नाही. सहनशीलता वाढवा. म्हणजे अध्यक्ष, तुम्ही दम द्यायला लागले का इथे सभागृहामध्ये? तुमच्या काळातलं पाहू म्हणजे अध्यक्ष होतंय ते तुम्ही रेकॉर्ड करून टाकलं पाहिजे. मंत्री महोदय उत्तर देणार का? सुनील भाऊ सांगा ना. तुमचं त्यांचं झाल्यावर देतो मी तुम्हाला. ठीक अध्यक्ष महोदय, मी अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकरता मी स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 16 एप्रिल 2023 रोजी खारघरला एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार समारंभामध्ये शासनाने लाखो लोकांना भर दुपारी एकत्रित केल्यामुळे तिथं अनेक निरपराध व्यक्तींचे बळी गेले, अनेक आजारी, अनेक माणसं तिथं जखमी झाली. त्यांच्या अजूनही त्यांच्यावर उपचार चालू आहेत. अध्यक्ष महोदय, याकरता शासनाने 4 दिवसात एक चौकशी समिती नेमली 20 एप्रिलला. एक सदस्य चौकशी समितीला 1 महिन्याचा अवधी देण्यात आला. अध्यक्ष महोदय, मी शासन या बाबतीत किती गंभीर आहे किंवा कुणाला तरी संरक्षण देण्याचा प्रयत्न कसा करत आहे हे फक्त 1 मिनिटात आपल्याला दाखवणार आहे. आता हा 20 एप्रिलचा जीआरला 1 महिन्याची मुदत होती. 20 मेला ती मुदत संपली. त्या तरी त्याच्या काही दिवसानंतर एक कार्यकक्षा ठरवण्याचा एक दुसरा जीआर निघाला. कार्यकक्षा काय ते मी सांगतो आपल्याला नंतर. त्या तारखेला देखील 3 मे पासून ही आता किती दिवस झाले आपण पहा. आणि 13 जुलैला या आयोगाला शासनानं पुन्हा एक नवीन जीआर काढून 1 महिन्याची मुदत वाढ देण्यात आली. मग इतके दिवस हे हा आयोग काय करत होता? त्या आयोगांमध्ये खरंच काही चौकशी करायची इच्छा आहे का? हा आदेश कुणी दिला? यामध्ये काही राजकीय व्यक्तींना प्रोटेक्ट करायची काही इच्छा होती का? ही वेळ कुणी ठरवली? त्या अधिकाऱ्यांनी कुणातील राजकीय दबावाखाली येऊन अशा प्रकारची दुपारची वेळ ठरवली का? हे अनेक प्रश्न आहेत. आणि जीआर मध्ये कार्यकक्ष काय असेल? हा जीआर आहे 3 मेचा आणि त्या आयोगाची कार्यकक्षा ठरवण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत, कलम आहेत त्या कार्यकक्षेमध्ये. घटनेची संपूर्ण माहिती प्राप्त करून त्याबद्दलची वस्तुस्थिती विचार करणे, माहिती घ्या आणि सांगा काय झालं ते. आज शासनाला माहिती नाही. त्यानंतर 1 महिन्याच्या आत अहवाल द्या. आणि सर्व त्यांनी ते जी स्थानिक व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली होती त्यांच्याशी चर्चा करून काय झालं ते विचारा. आणि त्यानंतर त्यांनी मदत काय केली ते विचारा. मदत काय केली ते विचारा. आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार मी सल्ला द्या. त्यामध्ये दोषी कोण आहे याबद्दल एक अवाक्षरही नाही. सरकारने ठरवलंय काय? कुणीच दोषी नाहीये. ही वेळ कुणी ठरवली? त्यामध्ये राजकीय दबाव होता का नाही? एक आपल्या पक्षाचा एक उच्च पदस्थ अधिकारी येणार होता, त्यांच्या सोयी करता संध्याकाळची वेळ ठरवण्याच्या ऐवजी भर दुपारची वेळ आपण ठरवली. लाखो लोकांना तिथं गोळा केलं. ही दुर्घटना घडणार होती आणि त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे की यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण त्याच्या आधी कोण दोषी आहे, मग कुणी निर्णय दिला, कोण राजकीय नेता त्याला जबाबदार आहे, कुणी अधिकारीनी तो बेकायदेशीर निर्णय मान्य केला त्याची चौकशी आपण करणार. ह्याच्या संदर्भात उद्या पहिल्या नंबरचा प्रश्न ह्या विषयातलाच आहे आणि सदन आपण ऑलरेडी नाकारलेलं आहे, त्यामुळे मला वाटतं आपण थोडक्यात जे म्हणणं मांडलं आहे त्यावरती आपण उद्या उत्तर द्या ना. ह्याच्या उद्या प्रश्न आहे. खर तर सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण अतिशय अनुभवी आहे. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की स्थगन हे जेव्हा सभागृह सुरू होतं त्या काळातील घटनांबद्दल व्हावं ही परंपरा आहे. पण पृथ्वीराजजी एक मी पुन्हा सांगतो ना, पृथ्वीराजजी याच्यावर तारांकित प्रश्न आहे, लक्षवेधी आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना झालेल्या घटनांचीही आपण माहिती देऊ, म्हणजे तुमच्या लक्षात अतिशय स्पष्टपणे येईल. नाही काय करायची प्रोसेस SOP हे तुम्ही मुख्यमंत्री असताना ऐका ना. ओ जीआर ने मुदतवाढ कधी दिली हे सांगायचं नाही. काय बोलताय? असं आहे, तुम्ही मुख्यमंत्री होता, मुख्यमंत्री असताना तुम्ही
अध्यक्ष महाराज यांना बसायला सांगा. समोरच्याच त्यांचं उत्तर होऊ द्या, समोरच्याच ऐकण्याची मनस्थिती ठेवा. हे चूक आहे. असा आहे, आपण संवाद करतोय, आपण संवाद करतोय, चर्चा करतोय. तुम्हाला अपेक्षित उत्तर दिले जाणार नाही, तुम्हाला अपेक्षित उत्तर दिले जाणार नाही. सांस्कृतिक सत्याच्या आधारित उत्तर दिले जाईल. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय एक मिनिट, मंत्री महोदय एक मिनिट. सन्माननीय केदार साहेब, आपण एक लक्ष लक्षात घ्या की पहिली मंत्र्यांकडची कोठची खाती आहे ती तुम्ही समजून घ्या. त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत, ते त्यांनीच उत्तर द्यायला पाहिजे. बसा तुम्ही, बसा बसा, खाली बसा, खाली बसा, तुम्ही खाली बसा, असं नाही चालणार, खाली बसा, बोला. अध्यक्ष महाराज बसून घ्या. माझा अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, त्यांनी त्यांनी मुदत वाढीमध्ये त्यांनी राजकारण केलं, त्यांनी उच्च पदस्थ अधिकारी वगैरे त्यांनी राजकारण करायचं, आणि उत्तर देताना मात्र अशा पद्धतीने उठायचं, ऐकायचं नाही. सहनशीलता वाढवा. हे सहनशीलता वाढवल्याशिवाय ते मुख्यमंत्री होते. तुम्ही त्यांना मी मुद्दाम आठवण करून देतो आहे की ते मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात अशा पद्धतीच्या चौकशी समितीला तुम्ही केदार साहेब तुम्ही वाढवायची आहे, तुम्ही वाढवायची आहे. असं आहे की सहनशीलता वाढवण्याचा. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, खरं तर त्यांनी स्थगन प्रस्तावामध्ये इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी नेत्यांनी राजकारण करू नये. समितीचा कार्यकक्षा, समितीची कार्यकाळ का वाढवला ते उद्या प्रश्नोत्तरात आपण सांगू ना. पण हा का वाढवला हे 24 तास सुद्धा तुमच्या मनात शंका राहून तुम्ही प्रेशर वाढवू नये. म्हणून एवढं सांगतोय की तुम्ही असताना कार्यकाळ जितकेदा वाढवला त्याची जी कारणं होती तीच आत्ताही आहे. फक्त तुम्ही कारण नसताना प्रेशर घ्या. आणि पृथ्वीराजजीबद्दल माझ्या मनात आदर आहे. आपले एक सन्मित्राने अतिशय प्रेशर घेऊ नये. उद्या याचं सविस्तर उत्तर आपण देणार. ठीक आहे, आता थांबूया, उद्या प्रश्न आहे याच्यावरती. बोला अध्यक्ष महोदय. पॉइंट ऑफ ऑर्डर असे की इथे स्थगन प्रस्ताव मांडला गेला, त्याला एक कारण होतं तात्कालिक की तुम्ही मुदत वाढ केली त्यामुळे त्यांनी. आणि महत्वाच्या विषयावर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय उभे राहिल्यानंतर त्यांनी त्या विषयावर काही विवेचन केलं असतं, उद्या परत उत्तर देतो असं म्हटलं असतं तर योग्य होतं. अध्यक्ष महोदय त्या बोलत असताना मंत्री महोदयांनी काय बोलले की तुम्ही मुख्यमंत्री होते, तुमच्या काळामध्ये जे काही म्हणजे अध्यक्ष महोदय तुम्ही दम द्यायला लागले का इथे सभागृहामध्ये तुमच्या काळातलं पाहू म्हणजे अध्यक्ष महोदय ते तुम्ही रेकॉर्ड करून टाकलं पाहिजे. मी तपासून बघेन. बोलणाऱ्याला ताकीद सुद्धा दिली पाहिजे काही चुकीच्या पद्धतीने. मी तपासून पाहिजे, जर का नियम बाह्य असेल तर काढीन. आता पुढे जाऊया. त्यांचा काय महत्वाचा मुद्दा आहे, त्यांचा महत्वाचा मुद्दा. अध्यक्ष महोदय